अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरता मागण्यांच्या पूर्ततेसाठी गेल्या 67 दिवसांपासून ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन संघटनेच्या वतीने आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन सुरू होते. मात्र तरी देखील शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पुनर्चय या मागण्यांकरिता दिनांक 26 सप्टेंबर 2022 पासून संघटनेच्या कर्मचाऱ्यांकडून राज्यव्यापी आमरण उपोषण करण्यात आले आहे. धुळ्यातही बेमुदत उपोषण सुरू असून अद्यापही प्रशासनाने कुठलीही याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांकडून तीव्र नाराजीही व्यक्त केली जात आहे. अधिसंख्य सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्वरित पेन्शन लागू करून ग्रॅज्युटी व इतर लाभ देण्यात यावेत. अधिसंख्य मृत कर्मचाऱ्यांच्या वारसास पेन्शन व इतर लाभ देण्यात यावेत. कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंप तत्वानुसार नोकरीत सामावून घ्यावे. सेवा समाप्त कर्मचाऱ्यांना सेवत घ्यावे. अधिसंख्य कर्मचाऱ्यांना सेवा सातत्य देऊन वार्षिक वेतनवाढ, महागाई भत्ता व इतर सेवांविषयी लाभ देण्यात यावेत. कर्मचाऱ्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या सर्व याचिका परत घ्याव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या प्रसंगी मनसाराम अंतुलिंकर, शिवदास कोळी, युवराज एसी, निम्माराज बागुल, सोमदत्त बिराडे, गुमान कोळी इत्यादी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. मी युवराज दौलत पिशी, अधिसंख्य कर्मचारी. आमच्या मागणी आहे की आम्हाला सेवेत 20 ते 25-30 वर्षापर्यंत होऊन सुद्धा जातीच्या दाखल्याच्या कारणास्तव आमचं प्रकरण अजूनही प्रलंबित असताना मला अभिसंख्य केलं गेलेलं आहे. माझ्याबरोबर बरेच डिपार्टमेंटचे लोकही आहेत की ज्यांनासुद्धा याच कारणाने अभिसंख्य केलं गेलेलं आहे. आमच्याबरोबर बसलेले काही कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत. त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना गेले 31 महिन्यापासून सेवानिवृत्तीचे लाभ अद्याप दिले गेलेले नाहीत. तेव्हा मला शासनाला हेच म्हणायचं आहे की आमची सेवा एवढी मोठी झाल्यानंतर आम्हाला तुम्ही वाऱ्यावर सोडताय. तेव्हा शासनाला विनंती आहे की आमचा विचार होऊन आम्हाला पूर्वीप्रमाणेच आम्हाला सेवेत कायम ठेवावं आणि सेवानिवृत्तीपर्यंतचे जे सगळे लाभ आहेत ते आम्हाला वेळेवर द्यावे. हीच नम्र विनंती.